नगर मनमाड रस्ता साकुरी हद्दीत बनला मृत्यूचा सापळा. राहता शहरापासून हाकेच्या अंतरावर साकुरी हद्दी सिद्धसंकल्प मंगल कार्यालयासमोर पाण्याचे तळे साचले असून अपघातास निमंत्रण देत असून यामध्ये असे अनेक अपघात झाले आहेत. आंदोलने झाले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यायला तयार नाही. या विरोधात मनसेचे रामनाथ सदाफळ व कार्यकर्ते तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे असल्याचे जन्मशी बोलताना सांगितले. अनेकदा ह्या रस्त्या प्रकरणी आंदोलन करण्यात आले असून अनेक लोकांचे प्राण ह्या रस्त्याने घेतले आहेत. वरच्यावर डागडुजी करण्यात येते मात्र परत जैसे थे परिस्थिती निर्माण होते. नगर मनमाड महामार्गावर आपण या ठिकाणी बघू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागाचं निकृष्ट दर्जाचं हे काम आहे. या ठिकाणी मोठमोठ्याने खड्डे पडलेले आहेत आणि पहाटे 4 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी एक ट्रक पलटी होता होता वाचलेला आहे. एक नागरिकाचा नाहक बळी या ठिकाणी गेलेला असता परंतु प्रशासन याकडे काही लक्ष द्यायला तयार नाही. आपण जर सावळीवर फाटा धुळीचा त्रास या सर्व समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या महामार्गाची व्यवस्था झालेली दुरावस्था ही तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये याच महामार्गावरचं जे काही सडलेलं पाणी आहे ही पाणी या चिखल आणि माती या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर उतरून निषेध व्यक्त केला जाईल याची आपण प्रशासनाची दखल घ्यावी. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हा रस्ता होण्यासाठी शिर्डी मतदारसंघाचे आमदार लक्ष देतील का अशी मागणी केली जात आहे. जनमत मराठीसाठी राहता प्रतिनिधी नवनाथ सदाफळ.